सहा सोनेरी पाने भाग तेरा सोनेरी पान दुसरे यवनांतक सम्राट पुष्यमित्र सम्राट चंद्रगुप्त मौर्य इसवी सन पूर्वी दोनशे अठ्ठ्याण्णव्या वर्षी वारला त्याच्या सिंहासनावर त्याचा पुत्र बिंदुसार हा बसला तोही पराक्रमी होता त्याने स्वतः अमित्राघात शत्रूंचा कर्दनकाळ ही पदवीच धारण केली होती चंद्रगुप्ताच्या मृत्यूनंतरही मौर्य साम्राज्याचे महामात्यपद चाणक्याच्याच हाती काही काळ तरी होते त्यामुळे सम्राट बिंदुसाराने चाणक्य चंद्रगुप्ताच्या चा चा भारतीय साम्राज्याच्या मागे उल्लेखिलेल्या भव्य ध्येयाचे जे एक उपांग चंद्रगुप्ताच्या मृत्यूसमयी अर्धवट राहिलेले होते तेही पूर्ण करण्याचे कार्य लगोलग हाती घेतले त्यांच्या वरील भव्य ध्येयानुसार यवनांचे उदंड पारिपत्य झाले होते पराभव झाला होता अखिल भारत स्वतंत्र झाला होता आणि उत्तर भारतापुरते एक अखंड बलाढ्य ने एकछत्री भारतीय साम्राज्य प्रस्थापित झाले होते परंतु त्यांची प्रतिज्ञा सर्वच भारताला एकछत्री करण्याची होती यासाठी त्या उत्तरेच्या मौर्य साम्राज्यात उरलेला दक्षिण भारतही विलीन करून घेणे हे कर्तव्यच होते यद्यपि दक्षिण भारतातील त्या काळची पृथक राज्ये ही आमचीच होती आपापल्यापरी स्वतंत्र होती कोणत्याही परकीयांच्या यवनांच्या उपद्रवापासून विमुक्त होती तथापि अखिल भारतीय राष्ट्र जर एकतंत्र आणि एक, एक राष्ट्र करावयाचे तर या दाक्षिणात्य पृथक पृथक स्वतंत्र राष्ट्रांनी त्या उत्तर भारतीय साम्राज्यात समाविष्ट होणे हे त्याचेही त्या परिस्थितीतील राष्ट्रीय कर्तव्यच होते दक्षिण विजयावर निघाल्यानंतर सम्राट बिंदुसाराने साम दाम दंड भेद करून तेथील बहुतेक राज्यांकडून आपले आधिपत्य मान्य करवले पूर्व आणि पश्चिम समुद्राच्या मध्यंतरीच्या सतरा राजधान्या त्याने मौर्यांच्या राज्यात समाविष्ट केल्या असे ग्रंथांतरी उल्लेखिलेले आहे एकंदरीत चंद्रगुप्त चाणक्याच्या अखिल भारतीय साम्राज्याच्या ध्येयाचे हे उरलेले दुय्यम उपांगही पूर्ण करून सम्राट बिंदुसाराने उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम सुद्धा सारे भारतवर्ष एक छत्रीने एक राष्ट्र केले ह्या वैशिष्ट्याप्रमाणेच त्या मौर्य साम्राज्याचे आणखी एक वैशिष्ट्य हे की ऐतिहासिक पद्धतीने अगदी मोजून मापून म्हटले तरी त्या काळच्या जगातील ग्रीकांसह साऱ्या राष्ट्रांमध्ये सैनिक बळातही भारत बलिष्ठतम होते चाणक्याच्या प्रबळ प्रबंधाप्रमाणे उभारलेल्या निशस्त्रसज्ज राखलेल्या ह्या चतुरंग दलाच्या अजेय बळामुळेच चंद्रगुप्ताच्या राज्यारोहणापासून तो अशोक बौद्ध झाल्यानंतरही त्याच्या मृत्यूपर्यंत उणी पुरी शंभर वर्षे त्या मौर्यकालीन अखिल भारतीय साम्राज्यास भूमिमार्गे कोणतीही सीमा उल्लंघून जगातील कोणताही शत्रू काहीही उपद्रव देऊ शकला नाही पुण्यश्लोक अशोक सम्राट बिंदुसार इसवी सन पूर्व दोनशे त्र्याहत्तराव्या वर्षी वारला त्याच्या सिंहासनावर त्याचा पुत्र अशोक हा स्वतःच्या वडील भावास बाजूस सारून आरूढ झाला आपल्या इतिहासातच नव्हे तर जगाच्या इतिहासात ज्याचे संकीर्तन पुण्यश्लोक नृपावलीत केले जावे अशी सम्राट अशोकाची योग्यता होती तथापि ह्या पुस्तकातील सोनेरी पानांची जी कसोटी आणि विषयक्षेत्र आखून घेतलेले आहे त्यात सम्राट अशोककालीन पान बसत नाही ह्यास्तव त्याच्या राजवटीचा अधिक उल्लेख करता येत नाही तथापि अशोकाने बुद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर त्या धर्मातील अहिंसा इत्यादी काही तत्वांचा आणि आचारांचा जो अतिरेकी पुरस्कार केला त्याचा भारतीय राजकारणावर राजकीय स्वातंत्र्यावर इतका हानिकारक परिणाम झालेला आहे की सम्राट अशोकाच्याच नव्हे तर मुख्यतः बौद्ध धर्माच्या त्या तत्वांविषयी नि प्रवृत्तींविषयी इथे नि ह्या पुस्तकाच्या पुढच्या भागातही अवश्य ती चर्चा केली पाहिजे नमो भगवते बुद्धाय बौद्ध धर्मातील राष्ट्रविघातक अशा काही प्रवृत्तींची नि परिणामांची ही चर्चा करण्याच्या आधी माझ्या मतांचा विपर्यास होऊ नये म्हणून इथे आरंभीच हे सांगणे मी माझे कर्तव्य समजतो देवा की स्वतः बुद्ध देवाविषयी किंवा त्याच्या बौद्ध धर्माविषयी एकंदरीत मला अत्यंत आदर वाटत आहे भारतीय इतिहासात एकाहून एक उत्तुंग अशी महान आणि जागतिक विभूतींची जी हिमालयीन शिखरे आहेत त्यातील एका उत्तुंग शिखराचे नाव आहे भगवान बुद्ध ह्या आदरापुरता त्याच्या शिष्यांप्रमाणेच त्याच्या मूर्ती पुढे नम्र होऊन मीही म्हणतो नमो भगवते बुद्धाय ज्या हिंदू राष्ट्राने त्यांना जन्म दिला ते हिंदू राष्ट्रही आज त्यांना श्री विष्णूंचा नववा अवतार मानित आहे तेही एवढ्यासाठीच बौद्ध धर्म भारतातून नामशेष का झाला बौद्ध धर्म हा अशोकाच्या आधी तीनशे वर्षे तरी मगधाच्या आजूबाजूला उपदेशीला जात होता त्याचा प्रचार तोपर्यंत बहुशहा मतपरिवर्तनाने होई त्यामुळे त्याचा प्रसारही मंदगतीने चाले मागे सांगितलेच आहे की अलेक्झांडर सेल्युकसच्या कालापर्यंत पंचनद म्हणजे पंजाब सिंध गांधार इत्यादी प्रांतात बौद्ध धर्माचे नावही फारसे ऐकिवात नव्हते ग्रीकांना तर त्याचा पत्ताही नव्हता बहुतेक इतिहासकारांचा असा समज झालेला आहे की बौद्ध धर्म हा वेदाचे प्रामाण्य न मानणारा आणि एकंदरीत निरीश्वरवादी असल्यामुळे त्यावेळच्या वैदिक धर्माभिमानी जनतेने त्याचा प्रबळ विरोध केला आणि त्यामुळे शेवटी तो धर्म भारतातून नामशेष होऊन गेला परंतु आजपर्यंतची दृढावलेली ही समजूत सर्वांशी सत्य नाही कारण गौतम बुद्धानेच अवैदिक किंवा निरीश्वरवादी किंवा शून्यवादी धर्मपंथ काढला हेच मुळात अतथ्य आहे स्वतः बुद्ध जन्मला त्याचे आधी उणेपुरे अवैदिक निरीश्वरवादी पन्नास साठ धर्मपंथ भारतात प्रचलित होते हे बुद्ध ग्रंथांना सुद्धा मान्य आहे वैदिक आणि अवैदिक तत्वज्ञानाचे नि प्रचारकांचे बौद्धिक वादविवाद होत मतपरिवर्तनाने ज्याला जो धर्मपंथ रुचेल तो त्या धर्मपंथात जाईल बुद्ध कालापासून शंकराचार्यांच्या कालापर्यंत तत्वज्ञानाच्या आणि बौद्धिक संघर्षाच्या आघाताने बौद्ध धर्मास काही अंशी हार खावी लागली ही गोष्ट जरी सत्य असली तरी वैदिक धर्माभिमानी ब्राह्मण क्षत्रियादी जनतेला बौद्ध धर्माचा विशेषतः त्याची पुढे पुढे जी विकृती होत गेली तिलाच अनुसरणाऱ्या बौद्धांचा जो अगदी तिटकारा आला त्याचे मुख्य कारण तात्विक किंवा बौद्धिक हेच काय ते नसून ते राष्ट्रीय आणि राजकीयही आहे ते कसे ते ह्या पुस्तकाच्या कक्षेत मावेल त्या प्रमाणात पुढे यथाप्रसंगी सांगण्यात येईल अशोकाने वैदिक धर्मीयांवर बौद्ध धर्म बळाने लादला अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्याच्या राजवटीच्या उत्तरार्धात त्याच्या अंगी त्या बौद्ध धर्माचा अभिनिवेश इतका संचारला की तोपर्यंत केवळ उपदेशाने त्या मताचा जो प्रचार होत होता तो पुरेसा नाही असे वाटून त्याने आपल्या सर्व साम्राज्यात वैदिक धर्मातील अत्यंत मूलभूत परंतु बौद्ध धर्मात निषिद्ध मानलेल्या अशा धर्माचारांना एखाद्या अपराधाप्रमाणे दंड्य ठरवले उदाहरणार्थ दोन तीनच गोष्टी स्थलाभावामुळे येथे देऊ यज्ञयागांना ते हिंसा प्रधान म्हणून आपल्या साऱ्या साम्राज्यात त्याने बंदी केली यज्ञसंस्था हे वैदिक धर्माचे आद्य केंद्र या यज्ञसंस्थेच्या केंद्राभोवती वेदकालापासून भारतीयांची महान संस्कृती विकसून भरभराटलेली होती ते यज्ञ राजदंडाच्या बळाने अकस्मात दंड्य ठरवल्यामुळे अशोकाच्या साम्राज्यात ऐंशी टक्के असणाऱ्या ब्राह्मण क्षत्रियादिक वैदिक धर्मीयात केवढा क्षोभ माजला असेल याची कल्पनाच केलेली बरी अशोकाने मृगयाही म्हणजे शिकारही निषिद्ध दंड ठरवली वैदिक धर्मात क्षत्रियांचे मृगया शिकार हे एक मुख्य कर्तव्य होते त्यातही लक्षावधी लोकांच्या आहारासाठी मासे कोंबड्या मारणे हे निषिद्ध ठरवले गेले ते तर राहोच पण घनघोर अरण्यातून वावरणाऱ्या आणि वारंवार मनुष्यवस्तीत शिरून माणसांनाही गट्ट करणाऱ्या सिंह व्याघ्रादी क्रूर पशूंची मृगयाही अशोकाने दंड ठरवली प्राणी हिंसा करू नये या मताला मनुष्य घातक क्रूर हिंस्र पशूंचा अपवाद करणं हे न्यायाला आणि नीतीला धरून असतानाही हा नियम ठरवण्यात आला ब्राह्मण क्षत्रियादी वैदिक धर्मीयांच्या धर्माचरणावर अशोक इकडे अत्याचारी बंदी घालीत असताना तिकडे त्याच्या मोठमोठ्या स्तंभांवरून उपदेश करून ठेवित असे की सर्व सहिष्णुतेने वागावे श्रमणांचा आणि ब्राह्मणांचा सत्कार करावा ह्या त्याच्या कृत्यातील धडधडीत विसंगती त्याच्यासारख्या संयमशील निवेकी सम्राटाच्याही ध्यानात येऊ नये हे आश्चर्य आहे बौद्ध धर्माच्या काही शिकवणींचा राष्ट्रीय शक्तीवर नि समाज धारणेवर घातक परिणाम झाल्या वाचून राहणार नाही हे आर्य चाणक्याने अशोकाच्या आधीच पन्नास वर्ष हेरून ठेवलेले होते ह्यास्तव मौर्य साम्राज्याचा सारा राज्य प्रबंध ज्या अर्थशास्त्रावर आधारलेला होता त्या आपल्या अर्थशास्त्र ह्या ग्रंथात संसार सोडून भिक्षू होऊ इच्छिणाऱ्यांसाठी काही राष्ट्रीय उपयुक्त असे प्रतिबंध त्याने घातलेले होते उदाहरणार्थ चाणक्याचा एक दंडक असा आहे की अल्पवयी स्त्रीने तिच्या माता पित्यांच्या निराजसत्तेच्या अनुज्ञे वाचून संसार सोडून संघात प्रवेश करू नये दुसऱ्या एका दंडकाप्रमाणे कोणाही पुरुषास त्याचेवर अवलंबून असलेल्या स्त्रिया मुलांची व्यवस्था लावण्यापूर्वी भिक्षू होण्यास मज्जाव केलेला आहे परंतु अशोकाचे काळात निनंतर हे प्रतिबंध लुप्त झाले आणि कोणत्याही लहान मोठ्या माणसास संसार सोडून भिक्षुसंघात जाण्यास सरळ मोकळीक झाली ह्या भिक्षुसंघात शिरलेल्या सहस्रावधी लोकांना अन्न वस्त्र शय्या निवासादींच्या सोयी धर्मार्थ फुकट केला जात असत आणि त्याचा सारा व्यय राजकोषातून होई अशोकाने त्याच्या साम्राज्याच्या कोशातील कोट्यानुकोटी रुपयांचा व्यय अशा भिक्षू संघाकरता मोठे मोठे विहार बांधण्यासाठी आणि त्यातून निवसणाऱ्या लक्षावधी भिक्षूंची उपजीविका चालवण्यासाठी चालवला होता परंतु साम्राज्याचा हा सारा राज्यकोष बहुतांशी साम्राज्यातील वैदिक धर्मियांच्या करातून संपत्तीतून भरला जात होता आणि त्याचा विनियोग त्यांच्या विरुद्ध जाणाऱ्या बुद्धमताच्या सार्वत्रिक प्रचारावर होत होता ही त्यांच्याच संपत्तीची त्यांच्याच विरुद्ध पक्ष बलवान करण्यासाठी केलेली उधळपट्टी त्या वैदिक धर्मीय जनतेस असह्य होऊन त्यांच्यात तीव्र असंतोष वाढत जावा हे साहजिकच होते लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर वाचन गीता उपासनी प्रायोजक आचार्य जितेंद्रजी सावरकर वाङ्मयाधिकार सात्यकी सावरकर ध्वनिमुद्रण मल्हार प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे